150 ग्रीन चिकन आहे, ग्रीन चिकन आहे, आणि सोला पण आहे, उकडीचे लांबी आहे, 50 रुपीज काय, पाकट आहे, सुकवलेला पाकट आहे, चुणकाप आहे का, चुणकाप राजस्थानचा फेमस आहे ना, बंगाली खाजा, काजूचे चॉकलेट ना, शॉपनर विथ इवेज खरंच छान आहे, नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर कोकणी इंडियन एक प्रवास। तर मित्रांनो, आज मी आलोय भांडुपला, आणि भांडुप जे आहे तो मिनी कोकण म्हणून ओळखलं जातं। इकडे जे आहे ते सर्वात जास्त आपण त्यांनी वाट पाहतात तो म्हणजे भांडुपचा कोकण महोत्सव। आणि भांडुपचा कोकण महोत्सव 2023 स्टार्ट झालेला आहे आजपासून। आज पहिलाच दिवस आहे आणि 10 डिसेंबर पर्यंत आहे, संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत। तर नक्कीच भेट द्या, इथला जो पत्ता वेळ सगळं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे, तर नक्की चेकआउट करा। दश अवतारी नाटक डबल गाडी भजनाला मित्रांनो, जेवढे हिंदी चित्रपटाला जेवढी गर्दी नसते त्याच्याहून जास्त इथे गर्दी होते। तर मी पूर्ण टाइम टेबल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, कधी कोणत्या दिवशी काय काय कार्यक्रम आहे, तर त्यानुसार तुम्ही प्लॅन करून इकडे नक्कीच येऊ शकता। चला तर मित्रांनो, आपण आज जाऊया आणि एक्सप्लोर करूया, लेट्स गो। 10 ते 15 मिनिटं वॉकेबल डिस्टन्स आहे आणि हा असा एंट्री गेट आहे। मित्रांनो, आता आपण आज चाललोय आणि बघूया आपण आपल्याला काय काय पाहायला मिळतं। हा येता येताच ना आपल्याला ना असे रो पाहायला मिळतात, इकडे एक रो आहे, इकडे एक रो आहे आणि इकडे एक रो आहे, तो 3-4 रो आहे। आपण इथं सुरुवात करूया, इकडे बघू शकता, इकडे जे आहे ना मालवणी हॉटेल, मालवणी हॉटेल आहे, सर्वात पहिलं मालवणी हॉटेल आहे। एक प्लेट आहे बांगड्याची 250 रुपये, 150 रुपये, सॉरी 150 रुपये, आणि कोळंबी मसाला हा 200 रुपये, खेकडा मसाला 250 रुपये, आणि म्हणजे प्लेट मध्ये दिलाय त्याच्यापेक्षा रसा हा जास्त येतो, राईट, तसं दादा सांगतायत। आणि जर थाली घ्यायची असेल तर दादा कितीला भेटेल? 250 अच्छा अच्छा, बांगडा 250, ओके, वा खूप सुंदर। खायचं तू? कुडाळचो, अच्छा, ताजे ताजे मासे आहेत। दुसऱ्या स्टॉल वर आलो, आई एक वेगा हे आगरी कोळी आपल्याला पाहायला मिळतं इथे, आपल्याला आगरी कोळी स्पेशल ही का सुरमय एवढी मोठी, ही छोटी आहे, एकदम मोठी असते आपल्याकडे। अरे वा, हा 1 फुटाची असते, 1 फुटाची, 1 फुटाची सुरमय असते, पण इथे तेवढी 1 फुटाची खाऊ शकत नाही म्हणून आम्ही आणत नाही। आणि बाकी आमच्या आगरी मध्ये स्पेशलिस्ट म्हणजे 1 फुटाहून सुरमय अधिक मोठी पण असते, कधी छोटी पण असते, पण एकदम सुंदर पापलेट पण असतो, 1 किलोचा 1 पापलेट, 1 किलोचा 1 पापलेट, 1 किलोचा 1 पापलेट, म्हणजे आवड आहे आमच्या लोकांना, आगरी लोकांना या जेवणाची। आणि लग्नाच्या वेळी पण एक कोणता मासा असतो बघा तुमचा, सकला सकला, एकदम लग्नामध्ये एकदम फेवरेट, राईट राईट राईट, सकला मासा नाही तर आमच्या हळदीच नाही, राईट राईट। तर मोठमोठे जे मासे जर खायचे असेल तर या ताईंच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा। तर कसं आहे ताई, फक्त आपल्याकडे 250 ले पापलेट आहे, पापलेट आहे 250 ले, बोंबील आहे 250 ला, बांगडे 150 ला, 150 ला, 2 स्वस्त, आणि खेकडा सुद्धा 150, आणि हे आपले किंग प्रॉन्स आहे ना, 5 पीस आहे ते 250 रुपयाला, आणि लालीपॉप कोळी मसाल्याच्या चायनीज आयटम आहे, आणि हा कोळीवाडा आहे, कोळीवाडा 250 रुपयाला 6 पीस, कोंबडी वडे, कोंबडी वडे आपले आगरी आहे, आगरी आगरी कोंबडी वडे, अच्छा, म्हणजे आगरी चव जर चाकायची असेल तर नक्कीच या या स्टॉलला। सुपर मटन आहे, गावठी सुपर मटन आहे, आगरी चिकन आहे, ग्रीन चिकन आहे, चिकन खिमा आहे, चिकन लिव्हर फेट आहे, मच्छी कढी, खूप सुंदर, आणि असं प्लेट ही मिळते ना आपल्याला, सुरमई थाली मिळेल तुम्हाला। ही कशी असणार, चिकन 200 रुपये, चिकन आहे ना, ही चिकन थाली, चिकन वडे थाली, आणि आखरीची थाली आहे 250 रुपयाला, 350 रुपये, 350 रुपये, म्हणजे सर्व रिझनेबल रेट मध्ये रेट आहे, राईट राईट, ग्राउंड मध्ये आम्हाला एवढे काय कस्टमर एवढे वेटिंग असतात ना, गोष्ट चांगली आहे, कारण आता बघा कोकण महोत्सव आहे तर इकडे जे राहणार आहेत सगळे आपले मालवणी आहेत, मालवणी, आणि ते रोज आपण घरी खातो, तर इकडे काहीतरी जर तुम्हाला वेगळं काहीतरी ट्राय करायचं असेल, जॉब आहे त्यामुळे पूर्ण आपल्याला ताजीच मच्छी पाहायला मिळणार, त्याबद्दल काही प्रश्नच नाही, वा खूप सुंदर।
खूप छान वाटलं ताई आपल्याशी बोलून. थँक्यू. नक्कीच या मित्रांनो या स्टॉलला. आणि स्टॉलचं नाव मी तुम्हाला सांगतो, आई एक विरा. कोकण महोत्सव मध्ये आगरी कोळी चव जर चाकायची असेल तर नक्कीच या स्टॉलला व्हिजिट करा. आता पाहायला मिळतं हॉटेल सिंधुदुर्ग. तर बघू शकता प्रॉन्स थाळी आहे, कोळंबी थाळी 350 रुपये, चिकन थाळी आहे 250 रुपये, कोंबडी वडे आहे 200 रुपये, आणि एकदम रिझनेबल प्राइस मध्ये. आणि पोट भरू शकतो. हे बघू शकता बांगडा फ्राय 100 रुपयाला आहे एक पीस, आणि सुरमई फ्राय आहे 200 रुपये, आणि कोलंबी फ्राय पण आहे. खायचे दादा तुम्ही? लॉलीपॉप आहे. आणि इकडे ना एक आहे दादा, हा जवळा आहे, आणि हा खिमा कलेजी हा खिमा आहे. आणि हा 30 रुपये ना? वा फक्त 30 रुपये. इकडे कुल्फीवाला सुद्धा आहे. थंडीमध्ये थंड ताई आपल्याकडे कुल्फी आहेत ना? कुल्फी फालुदा सुद्धा आहे बघा. वा पुण्याची मस्तानी खूप फेमस आहे. आणि ती आपल्याला इथे पहिला स्टॉल आहे. एंट्री घेतल्या ना तुम्ही इथे पहिला स्टॉल आहे. आपल्याला मस्तानी पाहायला मिळते. मँगो मस्तानी खूप प्रसिद्ध आहे पुण्याला. काय प्राइस आहे मँगो मस्तानीची? 120. वा रिजनेबल. वा फालुदा बघा वेगळा आहे. म्हणजे इकडचं फालुदा स्पेशल आहे. रबडी वगैरे टाकून देतात तर नक्की या. आणि इकडे लिहिलेले आहे प्राइस सर्व. फालुदा 60 रुपये. इकडे आपल्याला ना कंदी पेढेचा 3रा स्टॉल आहे. कंदी पेढे आणि खगवस पाहायला मिळते इथे आपल्याला. हे बघा या दादांकडे कंदी पेढे, साताऱ्याचे कंदी पेढे. काय प्राइस आहे दादा? तुळजापूरचे. तुळजापूरहून आला तुम्ही इकडे? अरे वा काय प्राइस असेल? 120. हा 120 आणि हा 130. हा काय फरक आहे? मिल्क केक आहे. अच्छा हा मिल्क केक आहे. अच्छा हा मिल्क केक आहे मित्रांनो. आणि यामध्ये हा चॉकलेट फ्लेवर आहे ना राईट. आणि हा प्रॉपर आपला कंदी पेढा. राईट 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 राईट. खगवाचं काय प्राइस आहे? 120. अच्छा दोन्ही 120. काय फरक नाही? अच्छा वा खूप छान. दादाही आले आता. ताई आर्या करून हा स्टॉल आहे, 3रा स्टॉल आहे. इकडे बघूया आपण. इथे आपल्याला पूर्ण ना कोकण मेवा पाहायला मिळतोय या ताईंकडे. इकडे मच्छी मसाले वगैरे आणले आहेत या ताईने. ताई खायचे तुम्ही? देवगड. देवगड मधन इलास. मी पण देवगडचो. मी तारा मुंबई. देवगड मधलं तारीला ओळखतो. हा हा ओळखतो. तारी काका ना? हा दया भेटलेली, शोभा भेटली. अच्छा अच्छा अच्छा. इकडे आपल्याला गाववाल्याही भेटलेले. तर ताई खायचे तुम्ही? हरकुळची. अच्छा अच्छा. तर ताई काय काय असा? सर्व काय असा मसाले, मालवणी मसाले आहेत. आणि कशी प्राइस कशी आहे मालवणी मसाल्याची? 700 रुपये. अच्छा म्हणजे गावाकडे बनवतात? सर्व गावाकडे बनवून आई घेऊन येतात. वा पोळ्या आहेत. वा हे बघा पोळ्या आहेत. आणि सोला पण आहेत. वा आणि उकडीचे तांदूळ आहे का? उकडे तांदूळ पण आहे मित्रांनो. तांदळाचे लाडू आहेत का? तांदळाचे लाडू आहे. आणि याची कशी प्राइस आहे? 50 रुपये पाकिट. वाचं नाव आहे साई आर्या. आणि हा नंबर आहे बघू शकता मित्रांनो. हे बघा जादू दाखवत आहे. अरे वा वा वा. अच्छा ओ माय गॉड. ओ 150 का? वा स्टार्टिंग कितना ऐसे होता है? 50 रुपीज से. कौन सा 50 रुपीज का? कोई सादा किलो ना? 50 रुपीज का ये 50 रुपीज का है? हाँ ये मैजिक करने का ऐसा कुंभ है. अरे वा वा वा. लहान मुलांना खूप छान आहे. आताच दिवाळीची सुट्ट्या ही संपलेले. लहान मुलाला एक आणि आपका बॉक्स है ना इसमें ऐसे इतने सारे मैजिक के है क्या? 15 इंस्ट्रूमेंट. अच्छा 15 इंस्ट्रूमेंट आएगा. वाह इसका क्या प्राइस है? 250. ओनली 250. वाह बहुत सही है. और इसको आप करने का कैसा ये कैसे पता चला? बताते हैं कैटलॉग भी दिया रहता है. अच्छा कैटलॉग भी देते हो आप लोग. वाह हे बघा कैटलॉग ही देता. तो लहान मुलांना जर तुम्हाला काही असे ट्रिक द्यायचे असतील म्हणजे जादूचे मैजिक ट्रिक तर या स्टॉलला नक्कीच विजिट करा. तर हा जो स्टॉल आहे इथे एंट्री घेतात. हा स्टॉल आहे. इकडे बघा हे मुकुटे पण आहे लहान मुलांना आवडणारे. हाय. अच्छा खरीदने आया तो कैसा लग रहा है जादू वादू? अच्छा लग रहा है. कल्पना मसाले. इकडे पण आपल्याला कोकण मेवाच पाहायला मिळतोय. 5 नंबर स्टॉल आहे हा. आणि इकडे आपल्याला ना लहानपणाचे बिस्किट पाहायला मिळतात. जे बघा लहानपणी जे आपण खायचो ना ती बिस्किट आहे. आणि कसं पॅकेट आहे? 60 ला 100 ला 2. वा आणि नाचणी बिस्किट सुद्धा आहे बघा. नवीन आले आणि हेल्दी आले. आणि काळे मनुके आहेत.
काळे मनुके तर खूप फायदेमंद आहे. नाशिकचे आहेत का डायरेक्ट? वा, खूप सुंदर सुंदर. आणि मनुके कसे? 100 पाव किलो. आणि हे खूप छान असतात, हेल्थ बेनिफिट याचे सर्वात जास्त आहे. आणि सर्वांना असं वाटतं की बदाम काजू सर्वात हेल्दी, पण सर्वात जास्त हेल्दी हे असतं. मालवणी मच्छी सेंटर आहे आणि हा नंबर आहे मालवणी मच्छी सेंटर. इकडे आपल्याला ना सुका मच्छी पाहायला मिळते. सुका मच्छी आहे इकडे. तर काय काय असा दादा? सुरमई हा रावस आहे. पाकट आहे, सुकवलेला पाकट आहे, बघू शकता. आणि हे सुरमईचे तुकडे आहेत का? सुरमईचे तुकडे माकुळ आहे. आणि याची प्राइस कशी आहे दादा? 50 रुपये. अच्छा अच्छा. सोडे आहेत काय? आणि सोडे घेताना काय लक्ष दिला पाहिजे दादा? म्हणजे आता थंडीमध्ये तर सगळे सुकलेली मच्छी आपण घेतोच, पण काय लक्ष दिलं पाहिजे असं सोडे घेताना? बघून घेतले पाहिजे. असं काय काळपट आहे, खराब आहे, काळपटवाले खराब आहे. आणि म्हणजे व्यवस्थित बघून घ्यायचे आपण. राईट. आणि सोड्यामध्ये पण भरपूर प्रकार असतात. शिंगाडा आहे. अच्छा, शिंगाडा आहे. आणि हे डोमी. अच्छा, डोमी चवळा करदी सगळं सुका मच्छी आहे. क्युरी कलेक्शन सावंतवाडीचे ना? हो, सावंतवाडीच्या. लाकडी खेळणी काय आपल्याला? लाकडाची खेळणी पाहायला मिळतात. आणि हे पाणी टाकायचं ना? यात पाणी टाकून वाजवायला. बघा दादा आपल्याला वाजवून दाखवतो. वा, चिमणीचा आवाज सेम टू सेम येतो. खूप छान. फक्त 50 रुपये. वा, खूप छान. आणि एवढ्या स्वस्तामध्ये अजून काय पाहिजे? त्याची काय प्राईस आहे दादा? 250. आणि ही शेटी 70 रुपये. बाटुकलीच्या खेळण्या आहेत ना या? बाटुकलीच्या खेळण्या आहेत. आणि याची कशी प्राईस आहे दादा? 300 रुपये. फक्त 300 रुपयाला. म्हणजे सेम रेट आपल्याला पाहायला. मागे मी पण माझ्या 2-3 मित्रांना रेफर केलेलं. तुमचं इकडेच आहे ना बांडुकला वेअर हाऊस कॅटेगरी आहे राईट? आणि बघा विळी आहे तिकडे. आणि हे आपल्या किचन मध्ये डायरेक्ट ठेवायचं ना? ओटा विळी. आणि याची कशी प्राइस आहे? 400 रुपये. 400 रुपये. ती उंच आहे, 750 रुपये. टेबल अच्छा, ते सर्व पण आहे. आणि हे कोणतं लाकूड युज केलंय? शिवनचं लाकूड आहे. आणि पोलादी पाट. म्हणजे कधीच खराब नाही. म्हणजे आपली जुनी माणसं जी वापरायची तेच आहे. आता ते सगळे नकली येतात इकडे. इमिटेशन ज्वेलरी आहे. हे 1 ग्राम प्लेटेड मध्ये आहे का? हे 1 ग्राम प्लेट. अच्छा, महाराष्ट्र आपले ट्रेडिशनल ज्वेलरी आहे. आणि हे नथ आहे का? नथीचे कानात आहे. अच्छा, कानात नाही. अच्छा, ह्याची कशी प्राइस आहे? हँडमेड आहे. सुंदर, खूप छान छान आहे. म्हणजे ट्रेडिशनल पारंपरिक आहे. आणि हे हार कसले आहे? बाई पण भारी देवा. हा, दाखवा देवा. बाई पण भारी देवा मधला हा हार आहे. आणि खूप प्रसिद्ध झालेला हा. आणि याची काय प्राइस आहे ताई? 450 रुपये. अच्छा, पूर्ण सेट आहे. खूप सुंदर. बघा सर्व आपल्याला इकडे ज्वेलरी पाहायला मिळते. सर्व 1-2 झेड आहे. म्हणजे हे काय आहे? म्हणजे चॉकर ना, गळ्याभोवती घालतात. म्हणजे कृषीचा प्रकार आहे, कृषी टाईप आहे. आणि याची कशी प्राइस आहे? 150 ना. खूप सुंदर आहे. चिंच पेटी पण आहे, बघू शकता. आणि एकदम रिझनेबल रेट मध्ये ते सर्वात चांगलं आहे. आणि हा राईट. 35. अच्छा, स्टॉल नंबर 35. हा हा, डाग वगैरे पडतो. हा, ते निघून जात नाही. आणि याची काय प्राइस आहे काही? मोठी भाव पडतात. 200 रुपये. 250 कपडा भिजेल तेवढं पाणी घ्यायचं. 2 कॅप लिक्विड टाकायचं. कपडा एकदाच भिजायचं. 1 तासानंतर सुकवायचं. दुसऱ्या दिवशी 10 वेळा धुवा. पुन्हा रंग नाही जायचा. पांढरी कॉटन जीन्स मागातला माग कपडा. वा, खूप छान छान. या स्टॉल नक्की व्हिजिट करा. होममेड प्रोडक्ट आहे. राईट. खूप छान. आणि नमिता एंटरप्राइजेस, धन्यवाद. नमस्कार. खायचं तुम्ही?
सावंतवाडी मी तो मालवणी खाजा आहे मालवणी खाजा आहे शेंगदाणा लाडू आहे वा आणि हे काय चुनकाप आहे का चुनकाप हा चुनकाप चुनकाप राईट राईट खोबरावाडी आपण ते मालवणी वैस चुनकाप म्हणतो गुळाच आहे नाही आणि काजू वगैरे पण आणलेले वा आणि पोळी आहे कोकम आहे सोलं आहेत वा खूप छान आणि बघा आंबावडी आहे आणि तूप आहे गावठी तूप आहे हे कोणत्या गाईचं आहे गावठी गाईचं आहे अच्छा अच्छा गावठी गाईचं तूप आहे आणि इथे आपलं हे आहे आमळा सरबत कोकम सरबत आगळ वगैरे सर्व आहे म्हणजे टोटल कोकण मेवा आणलेला आहे आणि इकडे कोकम सरबतही आहे त्यामध्ये फक्त पाणी टाकायचं ना साखर वगैरे पण टाकायची गरज नाही वा खूप सुंदर या स्टॉलला नक्की व्हिजिट करा यात आहे ना आणि कसे लाडू कसे पॅकेट ₹50 वा आणि हे काय ठेवलं तुम्ही अच्छा घेवर पण आणलंय का वा हे मला वाटतं राजस्थानचं फेमस आहे ना अच्छा अच्छा हे कसं असतं ₹60 वा खूप सुंदर आणि हे कशाचं बनलेलं असतं ताई मैद्याचं बनलेलं असतं कोफ्ते मसाले इकडे पण टोकन मेवा आहे बघू शकता पण मी सर्व तुम्हाला दाखवत नाहीये पण काय काय तुम्हाला नक्कीच काही वेगळं दिसतं तर नक्कीच दाखवतोय कारण हे बघा कोकण मेवा आहे आणि हे काय दादा आपलं बंगाली खाजा का बंगाली खाजा सुद्धा इला आहे सर मुंबईत सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे तर खूप छान आणि इकडे आपल्याला ना कोकम बटर हे सर्व पाहायला मिळतं आणि हे आपण नवीन काहीतरी पाहिलं स्ट्रॉबेरी आहे पेरू आहे आणि लाडू कसले लाडू मेथी लाडू आणि कशी प्राइस त्याची ₹100 पाव खूप छान कोकम सरबत आहे कोकम सरबत आहे बघा कोकम सरबत कोकण मेवाच आणलाय दादांनी खूप छान कोकणातच आहे सगळं आणि हे काजूचे चॉकलेट ना हे कसे ₹10 एक पीस वा खूप छान आणि सोलं आहे बघा आणि उकडीचे तांदूळ आहे मसाले आहेत सर्व आहे आणि दादा तुम्ही खायचे कुडाळचे अच्छा एक स्टॉल आहे आणि हे सर्व आपण प्रॉपर मार्केटला पाहतो ना ते सर्व आपल्याला इकडे पाहायला मिळतं अँटिक असं कलेक्शन आहे हे बच्चे लोक आहे ना पेन्सिल वगैरे क्या प्राइस से स्टार्ट होता है ₹30 ये स्कूल में अलाउ नहीं रहता लेकिन फिर भी बच्चों को देखे आप होमवर्क वगैरह घर पे बैठ के करवा सकते हो राइट और इससे थोड़े से अट्रैक्शन हो जाते हैं बच्चे लोग और बहुत ही अच्छे अच्छे चीजें जो आपल्याला या उत्सव मध्ये पाहायला मिळते एकदम एंटिक पीस आहे शार्पनर आहे अरे वा हे बघा शार्पनर आहे बघा समजा शार्पनर विथ इरेझर आणि लहान मुलांना खूप अट्रॅक्ट करतो एकदम रिझनेबल प्राइस आहे ₹20-₹30 अशी तर नक्की या थँक्यू आणि ते इकडे आला ना इकडे आयुर्वेदिक आहे काय आयुर्वेदिक आहे का दादा सर्व आयुर्वेदिक आहे अच्छा अमरकंद रामबाणी पांढरीची काठी कशासाठी वापरली जाते ती पांढरीची काठी सुरक्षितसाठी अच्छा अच्छा संरक्षण संरक्षण करण्यासाठी म्हणजे काही अशी काही बाधा होत असेल त्याच्यापासून पण संरक्षण महिलांनी जर बरोबर केली अरे वा 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 म्हणजे नेगेटिव्ह एनर्जीला ते एकदम स्टॉप करत आणि हे काय माझ्याकडे हे रक्तचंदन अच्छा रक्तचंदन आहे हा सुका मच्छी आहे बांगडे आहेत ना बांगडे आणि हे कसे देतात आई ₹100 पीस वा मोवी आहे का अच्छा मोवी आहे सुरमय मोवी सुरमय सर्व आपल्याला सुका मच्छी आपल्याला इकडे या ताईंकडे पाहायला मिळतील वा खूप सुंदर तुपा आहे टुना फिश आणि छोटे छोटे पॉपलेट आहे ते सुद्धा इकडे सुका मच्छी सर्व उपलब्ध आहे इकडे या ताईंकडे तर हा स्टॉल आहे दादा काय काय आपल्याकडे माझ्याकडे लॅमिनेशन म्हणून हा पहिला एक बेस्ट क्वालिटी चांगल्या क्वालिटीचा प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लॅमिनेशन म्हणजे अनब्रेकेबल आहे फक्त ओल्या कपड्याने साफ करायचं आता बघा हे दाखवलं तुम्हाला आणि ₹200 आपली मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये कॉस्ट आहे याची क्वालिटी खरंच खूप चांगली आहे खरंच छान आहे आणि याच्यामध्ये बरीचशी व्हरायटी आहे खूप छान छान व्हरायटी आहे
हे शुभ लाभ वगैरे खूप छान आहे. सगळी आयटम हे लॅमिनेशन मध्ये बघा. अरे वा, हे बघू शकता, हे तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता. ते पण अगदी सगळे भरीव पीस आहेत. काहीतरी असं होलो पीस दिला. अच्छा, म्हणजे पोकळ नाही आहे. म्हणजे असं म्हणतात ना देवाऱ्यामध्ये भरीव वस्तू मूर्त्या ठेवाव्या, तर त्या पद्धतीने दादाने विचार करूनच ते बनवलेले. गजलक्ष्मी पण आहे, ते पण पूर्ण भरीव आहे. गजलक्ष्मी बघू शकता, खूप सुंदर सुंदर आहे. नक्की या स्टॉलला व्हिजिट करा मित्र. स्टेप्स पण खूप छान प्रकार आहे याच्यामध्ये. पण हे पण खूप छान आहे. तुम्हाला वेगवेगळ्या साईजेस बघायला मिळतील. अच्छा, आणि त्याचे दोन कलर मध्ये उपलब्ध, ब्राऊन कलर आणि रेड कलर. आणि असे चौरंग वगैरे बनवले. चौरंग पण बनवले. चौरंग पण. आणि याची काय किंमत आहे चौरंगाची? साडेपाचशे. साडेपाचशे. खूप सुंदर, खूप छान छान. छोटे पाच वगैरे बघा, खूप छान आहे. म्हणजे सर्व आहे तुम्हाला देवघरामध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू एकाच जागी आपल्याला, एकाच जागी आपल्याला पाहायला मिळतात. हे पणसाच्या गाव्याचं कसं आहे पॅकेट? ₹80 पॅकेट आहे. बघू शकता, खूप सुंदर काजू वगैरे पण आहे. आणि साळ्यातले काजू कसे ताई? ₹1200 किलो. वा, खूप सुंदर. तर सगळं आपल्याला कोकण मेवा पाहायला मिळतो. आणि बघा मालवणी खाजा वगैरे पण आहे. बघा सर्व उपलब्ध. चिकन वडे पीठ, पुरी पीठ, राजगिरा वडेपीठ, सर्व म्हणजे ए टू झेड. आपले जे कोकण खाद्य संस्कृती आहे ती अशा प्रकारे जपली जाते. खूप छान. थँक्यू भाई. अरे हा केरलाचा आपल्याला हलवा पाहायला मिळतो. केरला का हलवा ना? ये कोकोनट ऑइल में बना हुआ है. इसका क्या प्राइस रहता है दादा? ये मिक्स वाला ₹80 पाव. हुआ प्रकार के मसाले है, काजा है, लाडू है. कैसे तुम्हें कैसे नहीं ला? पूरा पूरा पूरा. अरे कैसा पैकेट है? ₹50. ₹50. ये क्या है दादा? आवला मावा है. आवला मावा. आणि याची काय प्राइस आहे? ₹30. मसाले आहे तुमच्या घरगुती मसाले? आहे. बनवतास का तैसे? गावावरून बनवून घेऊन येतात. खूप सुंदर. म्हणजे आपली जी मालवणी चव आहे, मालवणी चव आहे. हे मिक्स फूड आहे, सेतू आहे, काही नाही आहे. जेवण आहे. अरे आपला वाढचा चिवडा, वाढचा रंगला पापांचा चिवडा, हरभऱ्याचा चिवडा. बरोबर. विमा गाडी मध्ये भेटतो. टाइमपास. आणि आपले बाजू बांगलाने खाल्या? आमच्या तिथे एक नंबर ₹80 आहे. आणि बांगली मसाला ₹80 ग्रॅम आहे. ₹70 कमी तिकट वर. अच्छा. हा मच्छी मसाला, मच्छी जाडी एकदम दणदणीत आहे. गावती हळद आहे. ₹40 वा. सुंदर सुंदर. खूप छान. आणि आपला कांदा लसूण? कांदा लसूण ₹60. ₹60. आणि लसूण चटणी? लसूण चटणी ₹40. पीळ चटणी आहे. ते चटणी. गोडा मसाला? मसाला ₹80. काश्मीरी मिरची पावडर सुद्धा ₹100. ₹60. वा. आपली मालवणी पिठी आहे. मालवणी कुळीत पिठी. ₹70. गावठी मसाला आहे. आणि डांगर आहे. खूप छान छान. हे बघा, हे दादांचं दुकान आहे. तर पॅकेट कसा? ₹100 दोन. आगरी स्पेशल. आगरी स्पेशल पेटा. चिकन लपेटा. अरे लपेटा स्पेशल घरगुती मसाला बनवत. चिकन सुक्का, चिकन मसाला, चिकन मसाला, मटन मसाला. मटन मसाला. सुगंधी दादापती. या दादांना विचारूया. दादा आपल्याकडे काय काय आहे? तुपाच्या वाती आहे. अच्छा. स्टँड आहे. आता होममेड आपण परफ्यूम पण बनवतो. वा. सगळं होममेड आहे टोटली. प्लस आपल्या अगरबत्त्या आहेत, ते पण होममेड आहेत. होममेड चांगल्या क्वालिटीचे आहेत. अच्छा. चांगले फ्रेग्रन्स वापरलेले. प्लस आपल्याकडे स्वामींची मूर्ती आहे. आता आपला मूर्तीचा कलेक्शन येतं बाकी आहे. अच्छा. पहिला दिवस आहे. कलेक्शन तुम्ही बघाल ना तर खूपच म्हणजे जबरदस्त. वा. केमिकल्स वगैरे काही नाहीये. केमिकल फ्री आहे भाई. आणि कोणकोणते सुगंधित आहे? मेन माझा वैष्णवी. वैष्णवी आहे. मेन वैष्णवी आहे. वैष्णवी आता मेन आपले तुमचं कापरेचवड अगरबत्ती येते. अच्छा अच्छा. रोज आहे, खत आहे, नवीन फ्लेवर आपण बनवत आहोत. नवीन नवीन लोकांना नवीन फ्रेग्रन्स काही भेटावे. म्हणजे काय ना काय एक्सपेरिमेंट करून काय इनोव्हेटिव्ह करण्याचा एक प्रयत्न आहे भाई. तर मित्रांनो, जर कोणाला जर ऑर्डर करायची असेल ना, तर या नंबरवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. दादा तुझं नाव काय? दादा नमस्कार. मी आवाज
सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. अच्छा, पण आता थोडक्यात सांगशील आता काय काय कार्यक्रम असतात उद्यापासून? यामध्ये आता एक करोके आहेत, अच्छा दशावतार नाटक आहेत, डबलवारी भजन राईट प्रसिद्ध मालवणी नाटक आहे, विनोदी मालवणी. अच्छा, ते कधी आहे विनोदी नाटक? विनोदी नाटक शेवटलं आहे. अच्छा, शेवटच्या दिवशी आदर केलं. हे त्या कार्यक्रम आहे ज्याने आपली जी संस्कृती आहे ती जपली जाते. प्लॅटफॉर्म मिळतो राईट, तर बिग थम्स अप तुमच्या या कार्यासाठी. थँक्यू सो मच. चला ओपन महोत्सव देखील आपल्याला. मित्रांनो, आज कोकण महोत्सव आहे ना मित्रांनो, 29 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत आहे. संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी मैदान कोकण नगर मध्ये आवाहवण्यात आलेलं आहे. मांडवी स्टेशन वेस्ट ला बाहेर आल्या आल्या 605 नंबर आणि 606 नंबर कोकण नगर बस स्टॉप ला उतरायचं आहे तुम्हाला मांडूपच्या कोकण महोत्सव मध्ये येण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज तलाव हे एक लँडमार्क आहे आणि भाऊचा वडापाव फेमस हे देखील एक लँडमार्क आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या कोकण महोत्सवाला नक्कीच व्हिजिट करा, कारण खाद्य संस्कृती लोककला सर्व काही आपल्याला या उत्सवामध्ये पाहायला मिळतं. त्याला तर मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अशा त्याच्या प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.